ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. भिवंडीत धोकादायक इमारतीचा काही भाग कोसळून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर चार जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात भिवंडी अग्निशामक दलाला यश आले आहे. यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. शहरातील गौरीपाडा धोबी तलाव येथील साहिल हॉटेल परिसरात असलेली अब्दुल बारी जनाब इमारत ही 40 वर्षांहून जुनी धोकादायक इमारत आहे. तळमजल्यावर यंत्रमाग कारखाना तर त्यावरील 2 मजली निवासी वापर आहे. या इमारतीच्या मागील बाजूचा स्लॅब अचानक कोसळला. या दुर्घटनेत पहिल्या मजल्यावरील कुटुंब या ढिगाऱ्याखाली दबले होते. स्थानिक नागरिकांसह भिवंडी अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल होत त्यांनी ढिगाऱ्याखालून एकूण 7 जणांना बाहेर काढले. त्यापैकी तस्नीम कौसर मोमीन वय 8 महिने व उझमा अब्दुल लतीफ मोमीन वय 40 वर्ष या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर अब्दुल लतीफ मोमीन, फरजान लतीफ मोमीन, बुशरा आतिफ मोमीन, अदिमा लतीफ मोमीन, अरुसा अतिफ मोमीन हे जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना नजीकच्या अलमोईन या खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी अब्दुल लतीफ मोमीन याची प्रकृती गंभीर असून अदिमा लतीफ मोमीन व अरुसा लतीफ मोमीन या दोघी लहान मुली किरकोळ जखमी आहेत. आम्हाला 12:45 साहिल हॉटेलच्या बाजूला टावर संकुलनाच्या मागे एक 2 मजली बिल्डिंगचा स्लॅब पडलेला आहे अशी आम्हाला वरती आली. घटनास्थळी आम्ही 3 फायर स्टेशनच्या गाड्या घटनास्थळी रवाना करून 6 जणांना त्यातून बाहेर काढलेलं आहे. एक छोटं बाळ आणि एक 8 वर्षाची एक असं समजलं. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, भिवंडी. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.